नारायणगाव पोलीस स्टेशन समोर रात्री 2 सुमारास 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला. गतिरोधकावर एक कंटेनर बंद पडला होता, त्यामुळे वाहतूक बाजूच्या लेन मधून सुरू होती. मात्र त्याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पुढील वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पुढील तिन्ही ट्रक वेगवेगळ्या दिशेने फेकले गेले. यात शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलर गाडीचा देखील समावेश होता. धडक देणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर सुदाम दरेकर व क्लिनर राजू चिमटे हे अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगाव मधील भोसले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर सुमारे 10 ते 12 जण जखमी आहेत. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयबन न्यूजचे प्रतिनिधी किशोर वारुळे यांनी. समोर एक गाडी बंद पडली होती आणि आमची गाडी तिला पास करण्यासाठी थांबली होती. समोरून गाड्या येत होत्या आणि त्यामुळं आमची गाडी उभी असताना पाठीमान येऊन गाडीने मग ठोकलं. ते लगोपाठ 4 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. तुमची गाडी कुठून कुठं चालली होती? आमची शिर्डीला चालली होती गाडी, रोहावरून. रोह्यावरून शिर्डी. आणि किती पॅसेंजर आहेत तुमच्या गाडीत? आमच्या गाडीत 35 पॅसेंजर. नारायणगाव पोलीस स्टेशन समोर रात्री 3:30 एक विचित्र आणि भीषण असा अपघात झालेला आहे. यामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन समोर असलेल्या स्पीड ब्रेकरवरती हा जो कंटेनर दिसतोय तुम्हाला हा बंद अवस्थेत उभा होता आणि त्यामुळं दुसऱ्या लाईनला गाड्या चालू होत्या आणि या दोन गाड्या एकामागे एक उभ्या असताना आणि त्याच्या समोर एक शिर्डीला जाणारी ट्रॅव्हलर गाडी उभी होती आणि मागून एक ट्रकवाला भरधाव वेगात आला आणि त्यांनी या तिन्ही गाड्यांना उडवलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झालेले आहेत. त्यांना नारायणगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रात्री नारायणगाव पोलिसांनी ॲडमिट केलेलं आहे आणि या सर्व गाड्यांमधील ड्रायव्हर्स आणि क्लिनर्स हे जखमी अवस्थेत आहेत. त्याचबरोबर शिर्डीला जाणारे पॅसेंजर गाडी ट्रॅव्हलर गाडीमध्ये देखील सुमारे 35 प्रवासी प्रवास करत होते, त्यातीलही 7-8 जणांना अतिशय गंभीर असा मुका मार लागलेला आहे. नारायणगावचे API अर्जुन घोडे पाटील आणि ठाणे अंमलदार जटर साहेब हे दोघेही आता पुढील तपास करत आहेत. रात्रभर या ठिकाणी घरफोडीतील संशयित देखील अटक करून आणण्यात आलेले होते. त्याचबरोबर हे अपघात यामुळे नारायणगाव पोलिसांची रात्र देखील अतिशय धावपळीची गेलेली आहे. कॅमेरावर राहिलं किशोर वारुळे, आयवन येऊन नारायणगाव.